मित्रांनो, माय मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली का लावतात, तर याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू भांगामध्ये का लावतात, किंवा हिंदू स्त्रिया नंतर आपल्या कपाळावर लाल टिळा का लावतात, लग्न झालेली बाई आपल्या भांगामध्ये कुंकू का भरते, असे अनेक प्रश्न आजकालच्या युवा पिढीला पडलेले आहेत. मित्रांनो, कपाळावर कुंकू का लावतात, तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की महिला आपल्या भांगामध्ये कुंकू लावणे हे सुहासिनी स्त्रियाचे हे एक सूचक आहे. हिंदू धर्मामध्ये केवळ विवाहित स्त्रियाच केवळ कुंकू लावतात, कुमारिका किंवा विधवा स्त्रियांना कुंकू लावणे वर्जित आहे. कुंकू लावल्याने महिलाच्या सौंदर्यामध्ये आणखीच भर पडते, अर्थातच महिलाचे सौंदर्य कुंकू लावण्याने खुलून उठते. विवाहाच्या वेळेस वर वधूच्या मस्तकावर मंत्रोच्चारात 5 वेळा किंवा 7 वेळा कुंकू लावतो, त्यावेळेलाच विवाह कार्य संपन्न होतो. त्या दिवसापासून ती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दर दिवशी नियमित कुंकू लावते. मस्तकावर चमकणारा दागिना म्हणून स्त्रियांचा कुंकू हा सौंदर्याचा अंग म्हणून ओळखला जातो. कुंकवामध्ये पाण्यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने महिलांच्या शरीरात विद्युत ऊर्जा नियंत्रित करतो. कुंकू लावताना आपल्या भांगाच्या चक्रावर दाब दिला जातो, त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना चांगला रक्त पुरवठा होतो. हिंदू स्त्रियासाठी 16 श्रृंगार असून त्यामध्ये कुंकवाचे स्थान खूप महत्वाचे आणि अत्यंत. लग्नाआधी मुली कुंकू लावतात किंवा टिकली ही सौंदर्य वाढवण्यासाठी वापरतात, परंतु लग्नानंतर कुंकू लावणे म्हणजे सौभाग्याची निशाणी असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडलेला आहे. मुली ज्या ठिकाणी कपाळावर कुंकू लावतात त्या ठिकाणी आज्ञाचक्र असते, हे महिलांना नियंत्रित करत असते. जेव्हा आपल्या आज्ञाचक्रावर दबाव पडतो तेव्हा मन एकाग्र केले जाते. आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे महिलांनी आपल्या कपाळावर किंवा भांगामध्ये कुंकू लावायला हवे, केवळ परंपरा म्हणून नाही, तर त्याने आपले मन एकाग्र करण्यासाठी फायदा होईल आणि कुंकू लावणे केवळ आपल्या भलाईसाठीच लाभदायक असते. म्हणून हिंदू धर्मामध्ये कुंकू लावण्याला अतिशय महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.